यंग स्टार वेरण। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि मी चाललेलो आहे दादर श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या गावच्या क्रिकेट टीमचे आहे ओपनिंग। तर प्रत्येक गावातील खेळाडू दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या क्रिकेट टीमची ओपनिंग करतात। तर त्याचप्रकारे आपल्यासुद्धाच गावच्या टीमची ओपनिंग आहे। तर क्रिकेट टीमची ओपनिंग कशी केली जाते ते आज तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर आता मी निघतो आहे घरातून आणि थेट पोचू आपण दादर। तर आपण मैदानामध्ये एंट्री करतो आहे शिवाजी पार्कच्या आणि तुम्ही इथूनच बघू शकता। हे बघा, सगळे दिसत आहेत तुम्हाला ते क्रिकेट प्रेमी। आणि आपली मुलं आहेत ना, आताच कॉल केला होता। तर गेटच्या इथून घुसल्याच्या नंतर उजव्या साईडला हे सांगितलं आपल्याला। सगळे क्रिकेट प्रेमी तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत, आपली मुलं आहेत इथे। तर आपली ह्या वर्षाची टी शर्ट कोणती असणार आहे ते आता हिरूकडूनच बघूया। दाखव, यंग स्टार वेरळ। आणि आपण दोघं एकदम भारीच आहे। आणि बॅक साईड दाखव, हनी सिंग। आणि हिरूची टी शर्ट काढलेली आहे त्याने। तर आपण हा टी शर्ट कोणाकडे छापला आहे? दीपेश पवार दीप स्पोर्ट म्हणून आहे। इंस्टाग्राम आय डी तुम्हाला भेटेल। मुंबई कळकवणे देवारे विरार आणि पिटवाला या चारही ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। त्यांच्या संपर्कासाठी इंस्टाग्रामवर आय डी आहे दीप स्पोर्ट म्हणून, त्याच्यावर संपर्क करा। चांगले प्रिंटिंग्स आणि चांगल्या क्वालिटीचा कपडा वगैरे तुम्हाला भेटून जाईल रिझनेबल रेटमध्ये। तर नक्की तुम्ही दीप स्पोर्टला तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा। तर चला आपल्या आजच्या टी शर्टची ओपनिंग करूया। आणि आपले स्टम्प इथे लावून झालेले आहेत। आणि हे बघू शकता तुम्ही यंग स्टार वेरळ, एकदम खूप छान प्रकारे नाव काढलेलं आहे। हे कोणी नाव काढलं आहे? प्रणयनी ना। आणि मित्रांनो, प्रणयने खूप छान प्रकारे नाव काढलेलं आहे। तर चला आपण ह्या वर्षीची ओपनिंग करतो आहे। आणि हा ऋषीला आपण टी शर्ट देतो आहे 4 नंबरचा। काय रे, चला आता आपला नंबर आलेला आहे, आपण सुद्धा टी शर्ट घेऊया। तर ही आहे आपली टी शर्ट। तर आपण ऋषीच्या हातातून आता हिरेनला टी शर्ट देऊया। आणि हनी 15 नंबरची टी शर्ट हिरेनची आहे, काळ्या काळ्या। तर मंडळी, आपली ह्या वर्षाची 2023ची टी शर्ट सगळ्यांनी घातलेली आहे। आणि आता आपण नारळ फोडून घेऊया। टिक्का लावून घ्या प्रत्येकाने, टिक्का लावून घ्या। आता तिकडे मागे पण टाकूया, 2 फुलं पण घेऊन जा। मारतील कप अशी अपेक्षा आहे।
विजय असो, विजय असो, धन्यवाद अप्पा। या लवकर हाँ फोटो पड़ो की नको जवर है जरा। तर चला आपण प्रसाद खाऊन घेऊया, आधी तोंड गोड करूया। ए प्रसाद घे रे राज। तर मंडळी आपण ह्या वर्षीच्या कॅप्टनची आता नेमणूक करणार आहोत। ह्या वर्षीचा कोण कॅप्टन असणार आहे तो आपल्या टीमने डिसाइड केलेला आहे। तर आपले गेल्या वर्षीच्या टीमचे कॅप्टन होते ते यश सिगवन, तर त्यांच्या हस्ते आपण या वर्षीच्या कॅप्टनची नेमणूक करूया। तर मंडळी ह्या वर्षीचे आपले कॅप्टन असणार आहेत राज लोळत, आणि त्यांचं स्वागत करतोय आपले माजी कॅप्टन, आणि बेस्ट ऑफ लक। या वर्षीच्या कॅप्टनशीची कामगिरी चांगली पार पाडेल अशी मला खात्री आहे। ज्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आणि गेल्या वर्षी जसे आपण प्रयत्न केले तसे ह्या वर्षी सुद्धा नक्कीच करू, तर बेस्ट ऑफ लक। तर ह्या वर्षीचे व्हाईस कॅप्टन असणार आहेत ऋषीभाय, तर तसे त्यांचे स्वागत करणार आहेत ते गेल्या वर्षीचे माजी उपकॅप्टन। तर प्रणय त्याचं स्वागत करतो आहे ऋषीचं। बेस्ट ऑफ लक। तर आपण पुढील सत्कार करणार आहोत ते आपल्या टीममधले युवा खेळाडू, तर दर्पण आपला युवा खेळाडू असणार आहे या वर्षीचा। तर त्याचं स्वागत करतोय हिरेन भाऊ। आता पुढील सत्कार आपण करणार आहोत आपल्या टीमचे सिनियर खेळाडू रोहित निंगावले यांचा, त्यांचा सत्कार करतील सिद्धेश शिगवण। बेस्ट ऑफ लक। तर आता आपण पुढील सत्कार करणार आहोत ते आपल्या सगळ्या खेळाडूंचं, तर आता समीरचं स्वागत करतोय ऋषिकेश, आणि प्लीज आपल्या खेळाडूंना प्रत्येकाने प्रोत्साहन द्या नक्की टाळ्या वाजून। दर संडेला येणारे खेळाडू या वर्षी पण दर संडेला या तसं। सर्वात चांगले खेळाडू बॅटिंग बॉलिंग सगळे ऑलराऊंडर त्यावरती पण असं टीमला हे राहू द्या। तर मंडळी आता स्वागत होत आहे ते आपल्या टीमचे सगळं काही ऑलराऊंडर म्हणून अशी भूमिका पार पाडणारे सिद्धेश शिगवण, आणि एवढे त्यांना फुलं देतोय। चला
बेस्ट ऑफ लक भावा सिद्धू, आणि यावर्षी सुद्धा चांगली कामगिरी कर आपल्या टीमसाठी आणि आपल्या गावासाठी सुद्धा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आपण ह्यावर्षीचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडलेला आहे आणि आपण कॅप्टनशिपसुद्धा नेमणूक केलेली आहे आणि नारळसुद्धा फोडलेला आहे. तर आता आपण आपल्या ह्या वर्षीच्या क्रिकेटला सुरुवात करूया. तर आता आम्ही सगळेजण थोडीफार बॅटिंग करणार, बॉलिंग करणार. तर चला सुरुवात करूया ह्या वर्षीच्या क्रिकेटला. बॉलिंग 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 तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ह्या वर्षीची क्रिकेटची ओपनिंग झालेली आहे. तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.